नमस्कार, मी मधुरा लिमये. नमस्कार, मी कल्याणी नेवे. रुईया महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सविनय सहर्ष सादर करीत आहोत डॉक्टर सुनील विभूते लिखित विज्ञान कथा निर्णय. न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हाला लॅपटॉपवर माहिती सांगत होता. हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगळे वेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनविले आहेत. आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतातही. एका रोबोची किंमत 1,00,000 रुपये आणि दर 2 महिन्यांना सर्व्हिसिंगचे 2,500 रुपये. लाखाची गोष्ट निघाल्या बरोबर सोमनाथ पटकन उठत मला म्हणाला, राजा भाऊ उठा आता, हे काही आपल्याला परवडण्यासारखं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्व कामं करणं कसं काय शक्य आहे. सोमनाथ प्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास दिसत नव्हता. फक्त 5 मिनिटं माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही, पण आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे. मोठमोठ्या शहरातील हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करत आहेत. आमच्या रोबो बाबत वेटरच्या खाण्यापिण्याचा, पगाराचा, काम चुकारपणाचा विचार करण्याची गरज नाही. आमचा रोबो वेटर मानवी वेटर पेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हाला दुप्पट कमाई करून देईल याची मी खात्री देतो. एजंटच्या शेवटच्या वाक्याने आम्ही विचार करायला लागलो. मी आणि माझा बालमित्र सोमनाथ उर्फ सोमा दोघे मिळून गेली 4 वर्ष हॉटेल चालवतो आहोत. शहराच्या बाजारपेठेत असणारे आमचे हॉटेल हेरिटेज चांगले प्रशस्त आहे. हॉटेलचा कुठलाही प्रश्न आम्ही चुटकी सरशी सोडवतो, पण याला अपवाद म्हणजे वेटरचा प्रश्न. आमच्या हॉटेलमध्ये अनेक वेटर आले आणि गेले, पण त्यांच्या कटकटी मात्र कायम होत्या. काम चुकारपणा, अचानक दांड्या मारणे, भांडणं करणे अशा तक्रारींमुळे आम्ही हैराण झालो होतो. वाळवंटातील हिरवळ म्हणून नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे वेटर मनोज बराच काळ आमच्याकडे टिकू नये. मनामध्ये बाकी अनेक दुर्गुण असले तरी प्रामाणिकपणा आणि प्रसंगावधान हे अभावाने दिसणारे गुण त्याच्यामध्ये आहेत, म्हणून आम्ही त्याला टिकवून धरलं आहे. वेटरचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी आम्ही 4 रोबो वेटर खरेदी केले. मी आणि मनोजने रामू, श्यामू, दीपू, बिजू अशा हाका मारण्यास त्यांना सुरुवात केली. आमचे दिवस बघता बघता पालटले. हॉटेल बंद केल्यानंतर रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत चारही वेटरचे चार्जिंग मी करत होतो. सकाळी 6 वाजता त्यांच्या अंगावर कडक इस्त्रीचे कपडे चढवले आणि डाव्या खांद्यावरील पॉवर स्विच सुरू केला की ते गुड मॉर्निंग सर म्हणून कामाला लागायचे. हॉटेलच्या सर्व कामांचा समावेश असलेले मेमरी कार्ड त्यांच्या डोक्यात बसवलेले असल्यामुळे सर्व कामे ते न सांगता करत. कंपनीची सर्व्हिस चांगली होती. दर 2 महिन्यांनी सर्व्हिस इंजिनियरची भेट ठरलेली असे. वेटर सर्व्हिसिंगच्या वेळी मी स्वतः हजर राहून इंजिनियरकडून बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या होत्या. हॉटेलमधील स्वच्छता, टापटीप, विनम्र तत्परपणा आणि या सगळ्या सेवांचा परिणाम आम्हाला 2-3 महिन्यातच जाणवू लागला. दिवसेंदिवस आमची कमाई वाढू लागली. दुसरं वर्ष सुरू झालं. कंपनीने आम्हाला सांगितलं, यापुढे एका वेटरच्या सर्व्हिसिंगला 2,500 ऐवजी 5,000 रुपये पडतील. सर्व्हिसिंगची दुप्पट फी आम्हाला परवडण्यासारखी नव्हती. इंजिनियर सर्व्हिसिंगच्या वेळी जे करतो ते आपण करू शकतो आणि रोबोटचे मेकॅनिक आता आपल्या शहरात आहेत, त्यामुळे किरकोळ दुरुस्तीला अडचण येणार नाही असा विचार करून आम्ही कंपनीची सर्व्हिस घेणं बंद केलं. एवढंच नव्हे तर सर्व रोबो वेटरचं एक सर्व्हिसिंग मी स्वतः केलं. विशेष म्हणजे सर्व वेटरचं काम महिनाभर सुरळीत चालू होत, त्यामुळे आपण 20,000 रुपये वाचवले याचा मला आनंद वाटत होता. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. त्या दिवशी दुपारी 1 ची वेळ होती. लंच सेक्शन मधून गोंधळ ऐकू येऊ लागला. सोमाला काउंटरवर बसवून मी लंच सेक्शन मध्ये गेलो. श्यामूकडे बोट दाखवून दोघं तिघ तावातावाने म्हणाले, काय मालक कुठून आणलं हे कासव,
किती सावकाश काम करतो बघा तो। त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच टोपी घातलेला एक जण राजूकडे बोट दाखवून म्हणाला, 15 मिनिट अगोदर बेण मजलेल्या वळूकत हुंदडत होत, मला जेवणाचं ताट दिलं आणि त्याच्या अंगातलं अवसानच गाळलं बघा। त्यांचं बोलणं संपलं की कोपऱ्यातील टेबलाला बसलेली बाई तिच्या मांडीवरील बाळाकडे बोट दाखवून ती म्हणाली, माझ्या तान्या पोराला भूक लागली म्हणून याला एक कप दूध आणायला सांगितलं होत, एक घंटा उलटून गेला तरी अजून दूध आणते, पोरग झोपलाय म्हणून बर, नाहीतर एवढ्या वेळात माझं पोरग 3 वेळा रांगत जाऊन दूध पिऊन ढेकरात एक बाहेर पण आलं असत। परिस्थितीचं गांभीर्य पाहून मी मनोजला लंच सेक्शन सांभाळण्यास सांगितलं आणि शामूला घेऊन किचन मध्ये गेलो। त्याची बॅटरी क्षीण झालेली असावी किंवा चार्जिंग कमी झाल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या असाव्यात असं मला वाटलं, म्हणून त्याच्या पोटावरील एनर्जी अशी अक्षरे असलेले बटन 4-5 वेळा दाबले। काय आश्चर्य, शामू पूर्वीसारखं काम करू लागला हे पाहून माझा आनंद गगनात मावेना। लंच सेक्शन मध्ये शामू मनोज सोबत ठेवून मी काउंटरला येऊन बसलो। शामूला दुरुस्त केल्याचा आनंद फार काळ टिकला नाही। मनोज घाबरलेल्या आवाजात मला सांगत आला, मालक मालक लवकर जाणार तिकडं, सगळ्यांनी गोंधळ घातलाय बघा। मी जाऊन पाहिलं तर शामू भराभर ताट उचलतो आहे आणि पुन्हा मांडतो आहे। त्याच्या या अनपेक्षित आणि अनाकलनीय प्रकारामुळे गिराईक एकमेकांकडे तर कधी शामूकडे अचंबित नजरेने पाहत असल्याचे दिसले। असे प्रसंग पुन्हा घडू नयेत म्हणून दुसऱ्या दिवशी कंपनीत फोन लावून सर्व्हिस इंजिनियरला ताबडतोब बोलवून घेतलं। त्याने आमचे वेटर एका दिवसात दुरुस्त केले। आमच्यावर ओढवलेले विचित्र प्रसंग सांगून सोमाने रोबो वेटरची क्वालिटी चांगली नसल्याचे इंजिनियरला सुनावले तेव्हा तो म्हणाला, आमची सर्व्हिस होती तोपर्यंत वेटरनी विना तक्रार तुमची कामे 15-15 तास अखंडपणे केली आहेत। एका वर्षानंतर केवळ पैशांचा विचार करून तुम्ही आमची सर्व्हिस बंद केली आणि त्यानंतर फजितीचे प्रसंग घडले आहेत। प्रमाणापेक्षा जास्त वापर झाल्यामुळे तुमचे रोबो वेटर रिकामी झाले आहेत। आता सर्व्हिसिंग केल्यामुळे ते 1 महिना चालतील, त्यानंतर मात्र तुम्हाला नवीन वेटर घ्यावे लागतील। नवीन वेटरची क्वालिटी यापेक्षा उत्तम आहे। रिमोट कंट्रोल सिस्टीममुळे तुम्ही लांबून त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकाल। आमची सर्व्हिस असेपर्यंत तुम्हाला गाडीचाही त्रास होणार नाही याची मी खात्री देतो। तुमचा जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर कळवा, कारण रोबो वेटरची मागणी आता बरीच वाढली आहे। सर्व्हिस इंजिनियरच्या म्हणण्यावर आम्ही बरीच चर्चा केली। रोबो वेटर नको या निर्णयावर सोमा ठाम होता, परंतु मी द्विधा मनस्थितीत होतो। इंजिनियरचं बोलणं आठवलं की रोबो वेटर घ्यावेसे वाटायचे आणि झालेली फजिती आठवली की रोबो वेटर नकोसे वाटायचे। अजून 1 महिन्याचा अवधी हाताशी होता, त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेण्याचं मी ठरवलं। आता सर्व सुरळीत चाललं होतं, परंतु झालेल्या घटनांचा परिणाम आम्हाला जाणवत होता, कारण हॉटेलमध्ये गिराईक जेमतेम येत होत। शनिवारी दुपारी 12:30 ची वेळ होती। साधारण 35-35 एक स्त्री 2 मुलांसह कारमधून उतरून एसी रूम मध्ये गेली। एसी रूम कडे रोबो रामूची ड्युटी होती, तो तत्परतेने आत गेला। एसी सुरू करून त्याने ऑर्डर घेतली। थोड्या वेळाने त्याने ऑर्डर आत नेऊन दिली आणि तो दुसऱ्या कामाला लागला। 5-10 मिनिटांनी एसी रूम मधून लहान मुलाचा रडण्याचा आवाज येऊ लागला। थोड्या वेळाने तो वाढल्यासारखा वाटू लागला। काही वेळाने एकाऐवजी 2 मुलांचे रडण्याचे आवाज येऊ लागले। तेव्हा मात्र मी रामूला एसी रूम मध्ये पाहून येण्यास सांगितले। सर्व व्यवस्थित आहे मालक, मॅडम झोपल्या आहेत म्हणून मुलं रडत आहेत असं सांगून तो किचन मध्ये गेला। मला शंका आली म्हणून मी मनोजला एसी रूम मध्ये पाठवलं। मनोजने घाबरलेल्या आवाजात आम्हाला हाका मारल्या आणि आम्ही तिकडे धावतच गेलो। बाई चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत खाली पडलेली होती। तिच्या सर्वांगाला घाम सुटला होता, तोंडातून फेस येत होता। मी मनोजला ड्रायव्हरला बोलवून आणण्यास सांगितले। आम्ही तिघांनी त्या बाईला व तिच्या 2 मुलांना गाडीत घालून हॉस्पिटलमध्ये नेलं।
डॉक्टरांनी तिला तपासून पुढील उपचार तातडीने सुरू केले. 1.5 तासानंतर ती बाई शुद्धीवर आली. मी मनोजला ड्रायव्हरला तेथील जबाबदारी सोपवून मी हॉटेलकडे परतलो. मी त्या बाईची भेट घेतली, नंतर डॉक्टरांना सुद्धा भेटलो. त्यावेळी डॉक्टर म्हणाले त्यांची ब्लड शुगर एकदम कमी झाली होती आणि त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. इथे लवकर आणलं म्हणून मात्र मी त्यांना वाचवू शकलो, अन्यथा केस हाताबाहेर गेली असती. आता मात्र त्यांना कसलाही धोका नाही, त्यांना फक्त विश्रांतीची गरज आहे. रात्री अंथरुणावर पाठ टेकल्यावर माझ्या मनात सहज विचार आला, दुपारी एसी रूम मध्ये मी मनोजला पाठवलं नसतं तर कदाचित अनर्थ ओढवला असता आणि आमची एवढी नाचक्की झाली असती की आम्हाला हॉटेल बंद करावं लागलं असतं. पण आमचं दैव बलवत्तर, बाईंचा जीव वाचला. रोबोवेटर खरेदी केल्यापासूनच्या सर्व घटना पाहिल्यानंतर एक गोष्ट मात्र स्पष्ट होती, ती म्हणजे रोबोवेटरमुळे आम्हाला पैसा मिळाला पण त्यापेक्षा अधिक बदनामी वाटायला आली होती. एका कृतीने बदनामीचा कलंक धुतला गेला, दिवसभरात अनपेक्षित घटना घडल्या, आलेल्या प्रसंगाला तोंड देताना आम्ही माणुसकीचा धागा पकडून ठेवला पण तो व्यवसायाचा एक भाग म्हणून. मनोजने तो धागा उत्स्फूर्तपणे आणि निरपेक्ष रीतीने पकडून ठेवला होता. माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ बनतो हेच खरं. नवीन रोबोवेटर खरेदी करावे की करू नये याबद्दल बरेच दिवस मी द्विधा मनस्थितीत होतो, परंतु आता माझी द्विधा मनस्थिती कायमची संपली आणि मी शांतपणे कधी झोपी गेलो हे मलाही समजलं नाही. धन्यवाद.